भारतीय संस्कृती भाग चार प्रयोग करणारे ऋषी भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे परंतु केवळ बुद्धीची नाही तर हृदयाची हाक येथे ऐकली जाईल निर्मळ बुद्धी आणि निर्मळ हृदय ही वस्तुत एकरूपच आहेत निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो निर्मळ हृदय आणि निर्मळ बुद्धी यांच्या बळावर भारतीय संस्कृती उभारण्यात आलेली आहे उदार विचारांवर ही संस्कृती आधारलेली असल्यामुळे तिच्यात शेकडो फेरबदल झालेले आहेत धर्मात दोन भाग असतात एक शाश्वत तत्वांचा भाग आणि एक अशाश्वत तत्वांचा भाग जगात सर्वत्र या दोन गोष्टी आपणास दिसून येतील आपले शरीर बदलत असते परंतु त्यातील आत्मा तोच असतो समाजातील व्यक्ती जन्मतात मरतात परंतु समाज चिरंत नाही नदीच्या प्रवाहातील जलबिंदू सारखे बदलत असतात परंतु प्रवाह मात्र कायम असतो धर्मातील यमरूप भाग बदलत नसतो परंतु नियमरूप भाग बदलत असतो यम म्हणजे धर्मातील त्रिकालाबाधित भाग सत्य अहिंसा संयम दया प्रेम परोपकार ब्रह्मचर्य इत्यादी गोष्टींना यम अशी संज्ञा आहे संध्या करणे स्नान करणे खाणेपिणे जानवे घालणे गंध लावणे हजामत करणे इत्यादी गोष्टी नियमात येतात यम म्हणजे अचल धर्म आणि नियम म्हणजे चल धर्म स्मृतीतून स्वच्छ सांगितले आहे की यमाचा विचार न करता केवळ नियमांना जेव जेव्हा महत्त्व प्राप्त होते त्यावेळेस समाजाचा नाश होतो परंतु या स्मृतिवचनाचे स्मरणही आम्हा आज नाही आज नियमांचे स्तोम आम्ही माजवले आहे जानवे गंध शेंडी यांनीच जणू धर्म बनला आहे यमाची कदर आम्हास नाही नियम म्हणजेच आमचे सर्वस्व झाले आहे चल वस्तूला जेव्हा आम्ही अचल मानू लागतो व अचल वस्तूचे जेव्हा महत्त्व वाटणे नाहीसे होते तेव्हा धर्माचे सुंदर रूप नष्ट होते नियम आपणास पदोपदी बाजूला ठेवावे लागत असतात आपण जे बाजूला करीत नाही परंतु आपले पूर्वज असे नव्हते नियमांच्यावर यमधर्माचे अंकुशत्व ते सदैव ठेवीत असत एका काळी नियोगाची चाल धर्म म्हणून मानली जात होती ज्यावेळेस आर्यवर्तात जमीन भरपूर होती आणि लोकसंख्या फार कमी होती त्यावेळेस नियोगाचा नियम करण्यात आला परंतु पुढे हा नियम बदलण्यात आला हा नियम नष्ट करण्यात आला त्या त्या वेळेचे विचार करणारे पुरुष समाजाचे नीट धारण व्हावे म्हणून त्या त्या काळाला उपयुक्त असे नियम करीत असतात समाजात स्त्रिया स्त्रियांची संख्या कमी असेल तर अनेक पत्नी मिळून एक पत्नी असा नीती नियम करावा लागला समाजात स्त्रियांची संख्या पुष्कळ आणि पुरुषांची कमी असेल तर एका पुरुषाने अनेक स्त्रिया करण्यास हरकत नाही असा नियम होईल अरबस्थानात महम्मदाला स्त्रियांची संख्या अधिक असल्यामुळे बहुपत्नीकत्वाची चाल सांगावी लागली या चाली या रूढी हे नियम कालानुरूप बदलत असतात समाजाची स्थिती बदलताच हे नियमही बदलतात प्राचीन काळातील इतिहास पाहिला तर शेकडो फेरबदल आपणास दिसतील काळातील बहीण भाऊ यांचे विवाहाचे उल्लेख आहेत यम आणि यमी यांच्या संवाद प्रसिद्ध आहेत यमी यमाला म्हणते भाऊ तू माझ्याशी विवाहबद्ध का होत नाहीस यम म्हणतो पूर्वी तसे करत परंतु आता तसे करणे अधर्म मानले जाईल लोक आपणास नावे ठेवतील समाज नियम नियमबद्ध होत होता समाज प्रयोग करीत होता एके ठिकाणी पुढील वचन आहे सप्तमर्यादा कवयस्तु तक्षुहू या सात मर्यादा शहाण्या लोकांना आखून दिल्या जात आहेत या सात मर्यादांचे उल्लंघन होणे पाप समजले जाई त्या काळातील कवी म्हणजे विचारवंत लोक समाजाची परिस्थिती विशाल आणि सूक्ष्मदृष्टीने पाहून नवीन मर्यादा नवीन नियम घालून देत असत एका सुक्तात वशिष्ठ ऋषी म्हणतात उपय मी चिकित्सेशू जनाय चिकित्सा करणाऱ्या प्रज्ञावंताकडे माझे काय चुकले ते विचारावयास मी जातो समाजात असे महात्मे असत त्यांचा सल्ला घेतला जाई नागपूरचे विदाररत्न डॉक्टर दप्तरी यांनी लिहिले आहे त्या त्या युगास सप्तर्षी नवधर्म देत असत मनु आणि सप्तर्षी त्या त्या काळातील युगधर्म सांगत मनु म्हणजे जिज्ञासू जीव म्हणा जीव त्या त्या काळातील पूज्य अशा सात पुरुषांकडे जाई हे सात पुरुष एकमताने जो धर्म सांगत तो त्या काळातील धर्म मानला जाई उदाहरणार्थ आजच्या आंदोलनाच्या काळात जर योग्य धर्म पाहिजे असेल तर आजच्या भारतवर्षातील सात पुर थोर पुरुष एकत्र बसावेत ते एकमताने ज्या गोष्टी ठरवतील तोच आमचा युगधर्म होईल डॉक्टर राधाकृष्णन महात्मा गांधी डॉक्टर कुर्तकोटी पंडित महम्मद्य मालवीय डॉक्टर जवाहरलाल नेहरू डॉक्टर आंबेडकर अशी विविध विचारांची मंडळी एकत्र बसवावी ते जे काही नियम सर्वानुमते ठरवतील तो आमचा धर्म तीच आमची स्मृती अशा प्रकारची आपली प्राचीन काळातील पद्धती होती स्मृती ग्रंथातून नुसते वरवर चाळत गेले तरी शेकडो फेरबदल आपणास दिसतील एकेकाळी मुलांच्या मौजी बंधनाप्रमाणे मुलींचेही मौजी बंधन करण्यात येईल याचा अर्थ मुलांप्रमाणे मुलींनाही शिकावे असा त्यावेळेचा धर्म होता प्राचीन काळात वादविवाद करणाऱ्या पंडितानारी पदोपदी आढळतात वेदांमध्ये स्त्री ऋषींची सुक्ते आहेत रामायणात गोदावरीच्या तीरावर संधा स्नान करणाऱ्या सीतेचे वर्णन आहे स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार होता त्या ब्रह्मवादिनी होत्या सभामधून त्या चर्चा करीत महाभारताच्या उद्योग पर्वात सत्तर वर्षांचे वय होईपर्यंत ब्रह्मचारिणी व वा ब्रह्मवादिनी म्हणून वागणारी एक तेजस्वी नारी विवाह करू पाहते असा उल्लेख आहे संस्कृत नाटकातून ऋषींच्या आश्रमात विद्यार्थिनी एकत्र शिकत असे उल्लेख आहेत शकुंतलात अनुसूया प्रियमवदा वगैरे शिकण्यासाठीच राहिलेल्या मुली आहेत उत्तर रामचरितात वाल्मिकीच्या आश्रमात मुलीही शिकत असे उल्लेख आहेत एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जावे एका आश्रमात अभ्यासाचे नीट न जमले तर दुसऱ्या आश्रमात जावे असाही प्रकार होता ज्या वेळेस मुलींचे मौजीबंधन होईल त्या शिकत त्यावेळेस अर्थातच प्रौढविवाह असतील परंतु प्रौढविवाह पुढे कदाचित बदलावे असे काही विचारवंतास वाटले असेल हिंदुस्थानामध्ये एकत्र कुटुंबपद्धती प्राचीन काळापासून आहे एकत्र कुटुंबपद्धती यशस्वी होण्यासाठी स्त्रियांवर जबाबदारी जास्त असते प्रौढ मुलींना सासरची सर्व मंडळी आपली वा आपलीशी वाटत नाहीत पतीपुरते त्यांचे प्रेम पतीपुरते त्यांचे प्रेम असते जर मुलींचे विवाह लहानपणीच केले तर लहानपणीच मधूनमधून त्या सासरी जातील लहानपणीचे संबंध प्रेमाचे असतात धीराबद्दल सासरच्या मंडळींबद्दल आपलेपणा त्या मुलींना मुलींच्या मनात सहचार्याने व परिचयाने लहानपणीच उत्पन्न होण्याचा संभव अधिक असतो एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रयोग करणाऱ्यांनी कदाचित यासाठीच प्रौढविवाह रद्द करून बालविवाह रूढ केले असतील किंवा मुले मुली शिकल्यावर कदाचित भराभर भिक्षु भिक्षुभिक्षुणी होतील परंतु कामवासना जिंकता न आल्यामुळे भिक्षुभिक्षुणींचे संघ व्याभिचारी होतील अशा भि, अशा पद्धतीने भीती वाटल्यामुळे समाजाचे नियम करणाऱ्यांनी बालविवाह रूढ केले असतील कारणे कोणतेही असोत त्यांनी फरक केला ही गोष्ट खरी ते पूर्वज प्रयोग करणारे होते अमुक नियम अविचल असे ते मानित नसत पूर्वी वरचे वर्ण खालच्या वर्णांशी विवाह करीत वरिष्ठ वर्णाच्या पुरुषाला कनिष्ठ वर्णाशी मुलीशी धर्ममयी लग्न लावता येईल मनुस्मृती भार्या चचस्त्रो विप्राणा म्हणून सांगते ब्राह्मण चारी वर्णांच्या स्त्रियाशी विवाह करू शकेल याज्ञवल्क्याने याबाबतीत बदल केला तो म्हणाला ब्राह्मणाने तीन वर्णातील मुलींशी विवाह करावा शूद्र वधूंशी विवाह करू नये असे प्रकारचे बदल स्मृतिकार करीत असत काही स्मृतीतून पुनर्विवाहास परवानगी आहे काहींमध्ये नाही कलियुगासाठी म्हणून ती पराशर स्मृती सांगतात त्या स्मृतीत पुनर्विवाहास संमती आहे पुण्यातील थोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांची गोष्ट प्रसिद्धच आहे त्यांनी पुनर्विवाह संमती दिली होती तुळशीबागेत एका स्त्री किन कीर्तनकारिणीने समोर बसलेल्या रामशास्त्रीत प्रश्न केला रामशास्त्री पुरुषांना पुन्हा पुन्हा विवाह करण्याची सदैव परवानगी आहे पहिली पत्नी मरून दहा दिवस झाले नाही तोच दुसऱ्या लग्नाची तयारी तो करू शकतो मग स्त्रियांनीच असे काय पाप केले आहे स्त्रियांना पती मेल्यावर जर पुनर्विवाहाची इच्छा झाली तर त्यांना परवानगी का नसावी रामशास्त्री म्हणाले स्मृती या पुरुषांनी लिहिल्या आहेत त्यांनी पुरुषांची सुखसोय पाहिली स्त्रियांच्या सुखसोयींचा त्यांची काय कल्पना करता या सर्व चालीरीती बदलत असतात एवढाच याचा अर्थ परंतु आपला समाज जेव्हा बदल करीत नाही तेव्हा तो फार मोठी चूक करत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही जुन्या जीर्णशीर्ण शिर्ण रूढी अशा कशा चालतील लहानपणाचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा येईल अंगरखा तरी मोठा करा नाही तर मला तरी सदैव लहान ठेवा असे तो मुलगा म्हणावा लागेल रूढीचे कपडे हे सदैव बदलत असतात उन्हाळ्यातील कपडे थंडीत चालणार नाहीत आणि थंडीतले कपडे उन्हाळ्यात चालणार नाहीत असा बदल न कराल तर थंडीत गाठून मराल आणि उन्हाळ्यात उकडून मराल हिंदू धर्म बुडाला बुडाला असे काही लोक म्हणतात कोणाच्या डोक्यावर शेंडी दिसली नाही कपाळावर गंध दिसला नाही तोंडावर मिशी दिसली नाही गळ्यात जानवे दिसले नाहीत म्हणजे त्यांना वाटते धर्म रसातळाला गेला चित्राहुती घातल्या नाहीत प्राणाहुती घातल्या नाहीत आचमने अर्घमशने केली नाहीत म्हणजे म्हणतात धर्म बुडाला परंतु हा धर्म आधी किती लोकांचा आहे आणि धर्मानेच महत्त्व तरी काय ही बाह्य चिन्हे बदलतात आणि बदलणारच नवीन काळात नवीन चिन्हे निर्माण होत असतात एकेकाळी डोक्यावर टोपी घालून जाणे मंगल वाटे आता डोक्यावर टोपी न घालणे म्हणजे कोणाला ऐक्याचे चिन्ह वाटेल परंतु या धर्माच्या बुडण्या तरण्याचा काय प्रश्न आहे हिंदू धर्म काही चहाच्या पेल्यात बुडून बुडून जाण्या इतका किंवा मिशा काढताच मरून जाण्याइतका लेचापेचा नाही हिंदू धर्म तेव्हाच मरेल जेव्हा बुद्धीची उपासना मरेल आमची बुद्धी तेजस्वी राहो ही गायत्री मंत्रातील प्रार्थना जेव्हा मरेल पंडित मोतीलाल नेहरू स्नानसंध्या करीत नसेत वाटेल ते खातपीत असतील परंतु जे 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 काही करतात ते त्यांच्या बुद्धीला त्या त्या, त्या वेळेस योग दिसेल तेच करतात ते गायत्री मंत्राचे आमरक उपासक होते त्यांच्या गळ्यात जानवे नसेल परंतु खरा गायत्री मंत्र त्यांच्याजवळ अहोरात्र जिवंत होता आणि मरताना त्या महापुरुषांच्या ओठावर गायत्री मंत्र होता गायत्री मंत्र गात गात त्याने आपला आत्महंस सो सोडून दिला मरताना सर्वात महत्त्वाची वस्तू जीव बरोबर घेऊन जातो आपण एका गावाहून दुसऱ्या गावी जाऊ लागलो की सर्वात महत्त्वाच्या वस्तू आपण बरोबर घेतो केरकचरा टाकून देतो या जगाच्या खोलीतून मो मोती मोतीलाल परलोकीच्या दुसऱ्या खोलीत जावयास निघाले कोणती महत्त्वाची वस्तू त्यांनी बरोबर घेतली त्यांच्या जीवाला कशाची भूक होती शुद्ध विचारांची बुद्धीच्या स्वातंत्र्याची ज्ञानाच्या प्रकाशाची जर्मन कवी गटे मरताना अधिक प्रकाश अधिक प्रकाश असे म्हणत मेला मोतीलाल नेहरू तेजस्वी बुद्धी स्वतंत्र बुद्धी असे जपत निघून गेले प्रत्यही जानवे हातात धरून गायत्री मंत्र जप जपणाऱ्यांना मरताना गायत्री मंत्र आठवेल का तो महान मंत्र त्यांच्या रोमारोमात गेला आहे का त्यांना जानवे महत्त्वाचे वाटते परंतु गायत्री मंत्रातील दिव्य विचार महत्त्वाचा नाही वाटत विचाराची उपासना करणारा ज्ञानासाठी धडपडणारा तोच खरा गायत्री मंत्राचा सांभाळकरता आहे आणि यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात ब्राह्मण प्रा प्रा, प्रा पाश्चिमात्यात अधिक आहेत ज्ञानाची उपासना आमरण क्षणाक्षणाला करणारे आपणात कोठे आहेत जानवी सांभाळून हिंदू धर्म सांभाळला जात नसतो जानवी सांभाळणारे किल्ल्यावन कानकोरणी सांभाळतात हातातील अंगठी व सल्लेजोडी सांभाळतात समाजात धर्म आहे की नाही हे कशावरून ओळखायचे त्यागावरून ज्यांच्याजवळ त्याग दिसेल त्यांच्याजवळ धर्माचा आत्मा आहे ज्या तरुणांना आज धर्महीन म्हणून म्हणण्यात येते त्यांच्याजवळ जर त्याग असेल तर त्यांच्याजवळ धर्म आहे शेंडीसाठी पूर्वी युद्धे झाली ती शेंडी आज न ठेवणारे धर्महीन आहे हे हे, हे म्हणणे पोरकटपणाचे आहे शेंडी न ठेवणाऱ्याजवळ ज्यासाठी मरावे असे दुसरे काही आहे की नाही सत्याग्रहाच्या चळवळीत तुरुंगात नित्यनियमाने टकळीसूत कातावयास मिळाली नाही म्हणून मरतो उपवास करणारे लोक निघाले प्रत्येकाला काही ना काही महत्त्वाचे वाटत असते पूर्वीची चित्रे पूर्वीची प्रतिके पूर्वीची व्रते आणि पूर्वीचे नियम यात बदल होईल नवीन व्रते नवीन प्रतिके येतील त्या त्या प्रतिकासाठी व व्रतासाठी प्राणार्पण करू पाहणारे असे तेज म्हणजे झाले इंग्लंडमध्ये ब्रड्रास रसे म्हणून एक प्रज्ञावंत पुरुष आहे त्याने एके ठिकाणी -एक लिहिले आहे नीती दोन प्रकारची असते एक ऋणनीती आणि दुसरी धननीती ऋणनीती समाजाहिताचे काही एक करत नसते माळा जपतील गायत्री मंत्र म्हणतील तीन तीनदा स्नाने करतील भस्मे लावतील गंध लावतील हे सारे ऋणनीतीचे उपासक आहेत परंतु आपण त्याला विचारले समाजातील उपासमार दूर करण्यासाठी काय केलेस समाजाचे चांगले शिक्षण मिळावे म्हणून काय केलेस स्त्रियांची स्थिती सुधारावी म्हणून तू काय केलेस या सर्व प्रश्नांना त्याचे उत्तर नेती नेती असेच येईल याच्या उलट धननीती असते धननीतीचा उपासक ज्ञानसंधा करीत नाही देवदर्शनास कीर्तनास जात नसेल माळा भस्मे यांची उपासना करीत नसेल परंतु समाजातील अन्याय दूर करण्यासाठी तो धाव घेतो तो पददलितांची बाजू घेतो सारी घाण जाळावयास तो उभा राहतो जेथे जेथे विपत्ती असेल संकट असेल जुलूम असेल अशरणता असेल अरेरावी असेल तेथे तेथे ते ते तो वीराप्रमाणे उभा राहील स्वतःचे बलिदान वेळ पडले तर तो देईल सनातनी लोक ऋणनितीचे उपासक असतात नवीन कार्यकर्ते धननीतीचे उपासक असतात ज्या समाजात कर्मशून्य ऋणनितीचा पसारा फार दिसतो त्या समाजाला धु दुल, मिळावे लागेल ज्या समाजात प्रत्यक्ष सेवा करणारे धननीतीचे उपासक असतात तो समाजवर येतो या धननीतीच्या उपासकांना समाजाचा छळ सोसावा लागतो शंकराचार्यांनी नुसते अद्वैत सिद्ध केले नाही ते समाजाच्या व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी कष्ट केले दक्षिण देशात भिन्न भिन्न देवतांची उपासना करणारे संप्रदाय होते या संप्रदायांमध्ये प्रचंड वैर असे परंतु शंकराचार्य म्हणाले अरे सारी एका शक्तीची रूपे गणपती असो वा सूर्य असो शिव असो वा शक्ती असो वा विष्णू असो या पाचही देवतांची एकत्र पूजा करा पंचतयन सुरू करा भेदात अभेद आणा अद्वैत कृतीत येऊ दे आणि कलह मिटू दे पंचायतन पूजा शंकरांनी सुरू केली नवीन प्रयोग त्यांनी केला अद्वैताचा प्रात्यक्षिक प्रयोग शंकराचार्यांचा त्यासाठी छळ झाला हे सब गोलाकार करणारे आहेत हे प्रच्छन्न बुद्धिपंती आहेत अशी नाना दूषणे त्यांना मिळाली त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला शंकराचार्य मरणोन्मुख आईला भेटावयास गेले आई मरण पावली त्या मातेच्या मृतदेहाला नेण्यासाठी कोणी मिळेला शंकराचार्यांनी आईच्या देहाचे तीन तुकडे केले एक एक तुकडा त्यांनी स्मशानात नेला आणि अग्नी दिला आज मलबार प्रांतात मेलेल्या मनुष्यांच्या अंगावर तीन रेषा ओढतात तीन तुकड्यांची ती कठोर निशाणी आहे संतांनी संस्कृतीतील ज्ञान लोकांच्या भाषेत आणण्याचे महान कार्य सुरू केले मनुष्याला ज्ञानाशिवाय कसे जगता येईल सूर्याचे किरण सर्वांना हवेत त्याप्रमाणे ज्ञानाचेही किरण जीवनमात्रास हवेत ज्ञान हे काही लोकांची वतनदारी असणे म्हणजे घोर अन्याय आहे संतांनी बंड पुकारले ज्ञानेश्वर मुकुंदराय एकनाथ सारे बंडात सामील झाले तुकाराम तर म्हणून लागले अरे घोक्यांनो पाठीवर भार वाहून सव कळत नाही वेदांचा तो अर्थ आमासी सठावा येरानी वहावा भार भार माथी प्रत्यक्ष जीवनात जे अद्वैत अनुभवू लागले त्यासाठी स संतनींचे होणारे विरोध न जुमानता जे वागू लागले त्यांनाच वेद समजत होता वेद म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार ज्ञान हे साक्षात्कारासाठी आहे भरल्या पोटी चर्चेसाठी नाही पहिले बाजीराव पेशवे मस्तानीपासून झालेल्या पुत्राची मुंज करू पाहत होते त्यांचे हसे झाले त्यांना अपमान सहन करावे लागले परंतु भारतीय संस्कृतीचा आत्मा त्यांना ओळखला होता गीतेत चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत माझ्या मते त्यात फार थोड दृष्टी आहे समाजाची उन्नती करणारे सारे शास्त्र जणू त्यात आले आहे आर्था जिज्ञासुरार्थी ज्ञानी च भरतर भरतशर्भ जिज्ञासू अज्ञार्थी व ज्ञानी हे चार भक्त आहेत आर्त भक्त म्हणजे काय आर्थ म्हणजे दुःख सांगणारा देवाजवळ दुःख सांगणारा हे कोणाचे दुःख मला वाटते भक्त जो असेल तो केवळ स्वतःचे दुःख उगाळीत बसणार नाही हा उदार आर्त आहे या चारी भक्तांना उदार म्हटले आहे जगाच्या दुःखाने तो आर्तभक्त दुःखी होतो सर्व समाजातील भीषण अन्याय पाहून त्याचे अंतःकरण तळमळते समर्थांनी लहानपणीच आईला सांगितले आई चिंता करितो विश्वाची समर्थांसारख्या उदार अर्थभक्तांना समाजाची चिंता पहिली वाटते या समाजाचे भले कसे होईल समाज सुसंपन्न सुसंस्कृत सुलिष्ट कसा होईल समाजात अन्न वस्त्राची ज्ञान विज्ञानाची विपुलता कशाने होईल याची त्यांना चिंता जाणवत असते या एका चिंतेने त्यांच्या हृदयाची होळी पेटत असते झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग सारा संसार रानात शिरलेला त्यांना दिसतो चुकीच्या मार्गाने लोक जात आहेत व त्यामुळे दुःखात पडत आहेत असे त्यांना दिसते या उदार भक्तांना चैन पडत नाही किंकाळ्या त्यांच्या कानावर येत असतात भक्ताची ही पहिली स्थिती असते जगाच्या दुःखाशी तो एकरूप झालेला असतो या उदार आर्ततेतून मग उदार जिज्ञासा उत्पन्न होते दुःख तर आहे परंतु हे दुःख का आहे याची मीमांसा तो आर्तभक्त करू लागतो आर्तभक्तीतून जिज्ञासा उत्पन्न होते प्लेग का येतो चला शोधू त्याची कारणे स्वतःच्या अंगात टोचून घेऊया प्रयोग करूया पित्तज्वर का होतो उपदंश का होतो भूकंप का होतात ज्वालामुखीचे स्फोट का होतात वादळे का होतात पिकांचे रोग का येतात समाजात व्याभिचार का आहेत चोऱ्या का आहेत समाजात एकीकडे मोठमोठ्या माड्या आणि एकीकडे मातीच्या झोपड्या असे चित्र का आहे काहींचे गाल फुगलेले काहींचे बसलेले काही आणवाणी तर काही नवीन बूट घातलेले काही मरमर -मर मरतात काही खुशाल गाद्यांवर मासाच्या गोळ्याप्रमाणे लोळतात काही अजिर्णाने मरतात तर काही भुकेने मरतात काहींना ज्ञानाचा गंध नाही काही आमरण शिकतच आहेत ही अनंत दुःखे का याची मार कारणमीमांसा ते आर्तभक्त करू लागतो राष्ट्राराष्ट्रात लढाया का भेद का साम्राज्यवाद का गुलामगिरी का का हे सारे अशा रीतीने मनुष्य विचार करू लागला म्हणजे त्याला ज्ञानाप्रकारची कारणे दिसतात ती कारणे दूर करण्याचे उपाय तो शोधू लागतो परंतु खरा उपाय कोणता दुःखे दूर करण्याचे अनेक मार्ग त्या जिज्ञासू भक्ताला दिसू लागतात परंतु सारे मार्ग हितकारकच असतील असे नाही भक्तीची तीच तिसरी स्थिती तो आता अनुभवतो अर्थार्थी भक्त दुःख दूर करण्यासाठी जे जे उपाय सुचेल त्यातील कोणत्या उपायाने खरोखर अर्थ साधेल हात हे तो बघतो अर्थ म्हणजे कल्याण मनातील मांगल्याचा अर्थ कोणत्या मार्गाने गेले असता साधेल अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करणारा तिचे महत्व करणारा समाजातील विरोध व वैषम्य हे भेद व ही दुर्भिक्षे दूर करण्यासाठी साम्यवाद चांगला आहे का ही यंत्रे चांगली आहेत की वाईट आहेत ग्राम उद्योग सुरू करावेत की यंत्राची पूजा सुरू करावी हिंदू मुस्लिमांचे प्रश्न आर्थिक आहेत की दुसरी काही कारणे आहेत हिंसेचा अवलंब करावा की अहिंसेचा निशस्त्र प्रतिकार हितकारक की वांझोटा आहे साम्राज्यांतर्गत स्वराज्य चांगले की फुटून निघणे चांगले मुले मुली एकत्र शिकण्यात हित आहे की अहित आहे शिक्षण स्वभाषेतून असावे की परभाषेतून प्रौढविवाहत अ... प्रौढविवाह असावेत की बालविवाह पोशाख एक असावा की नसावा घट ग... घटस्फोटाची जरुरी आहे का स्त्रियांना वारसा हक्क का असू नये समाजातील शेकडो दुःखांना उपाय दुःखांना उपाय जिज्ञासू आत्म्याला सुचतात त्या उपायांवरील जो उपाय हितकारक वाटेल ते उपाय भक्त हृदयाशी धरतो जे निरनिराळे विचार त्याला स्फुरतात त्यातील हितकारक विचारांना तो मिठी मारतो अर्थार्थी भक्त आता ज्ञानी होतो म्हणजे जे ज्ञान त्याला निर्मळ वाटते निशंक वाटते अर्थमय वाटते त्या ज्ञानाशी स्वतःचे तो लग्न लावतो त्या ज्ञानाचा प्रयोग तो सुरू करतो त्या प्रयोगासाठी सारे उर्वरित जीवन वेचतो त्या प्रयोगासाठी साऱ्या निंदा सारे अपमान सारे कष्ट तो हसत हसत सहन करतो फास असो वा गोळी असो सर्वाठाई त्याची आता तयारी असते त्या ज्ञानाची त्या सत्याच्या प्रयोगाची पूजा करण्यात त्या सत्याचा महिमा वाढवण्यात अपार आनंद त्याला होत असतो तोच त्याचा मोक्ष तेच त्याचे सर्वस्व लोकांच्या सुखदुःखांशी एकरूप होणे त्यांच्या वेदनांना विवळ होणे त्या वेदनांची मीमांसा करणे जे उपाय सुचतील त्यातील कोणते उपाय हितकारक आणि परिणामकारक अधिक सत्यमय आहेत अधिक मंगलाव आहेत हे पाहणे आणि असे जे उपाय दिसतील त्यांच्यासाठी सारे आयुष्य देणे हेच ऋषींचे महान ध्येय असते अशा रीतीने ते प्रयोग करतात आणि प्राण अर्पण करतात प्राचीन काळापासून असे संत भारतीय संस्कृतीत झाले आहेत आजही दिसत आहेत अशा प्रयोग करणाऱ्या निर्भय सत्यमय वीरांनाच समाज पुढे नेला जाईल विष्णूवीर गाडे कळी काळा पाया पडे असे ज्ञानोपासक विष्णूवीर कोणालाही भीक घालत नाहीत कोणत्याही सत्तेला ते भीत नाहीत ध्येय देव देवासमोर देवा ते लवतात ध्येय देवालाच पूजितात दुसरा देव त्यांना माहीत नसतो असा ध्येयाने पेटलेला महात्मा समाजात उभा राहिला म्हणजे सारा समाज शेवटी पेटल्याशिवाय राहत नाही त्याच्या महान प्रयोगात जनता सामील होते ज्याप्रमाणे एखादा महान वृक्ष हळूहळू तपस्येने वाढतो त्याला फुळे फळे फळे येतात मग वारा येतो त्या वृक्षाची बीजे महान वारा दिशादिशात दिशा फेकतो आणि जंगलेच्या जंगले उभी राहतात त्याप्रमाणे असा दिव्य भव्य सत्याचा प्रयोग करणारा उभा राहतो त्याच्या प्रयोगाची बीजे लाखो हृदयात पडतात मग त्याच्या भोवती त्या धैर्याचे लाखो उपासक उभे राहतात कारण शेवटी मनुष्य हा सत्यमय आहे त्याच्या आत्म्याचा नैसर्गिक स्वभावच जागृत होतो मांगल्याची हाक त्याच्या हृदयाला ऐकू येते अशा रीतीने महान चळवळी होतात प्रचंड मोठ्या क्रांत्या होतात मानवजात एक पाऊल पुढे टाकते असे प्रयोग करीत मानवजात चालली आहे जो शम समाज असे प्रयोग करीत नाही तो मरेल जी संस्कृती असे प्रयोग करणार नाही ती पैची किंमत होईल धन्यवाद